न्यूज लाइन अचूक वेधक। कोल्हापूर जिल्ह्यातून एक तर दुसरा कर्नाटकातून जिल्हा गुलबर्गा येथून कराडला आला। जागरूक असणारे प्रीतम यादव व नाना शिंदे यांनी त्या दोघांना तात्काळ वेणुदाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली। दूरध्वनीवरून पोलिसांना कळवले व दोघांनाही होम क्वारंटाईन चिक्के मारून बाहेर न पडता इतरांशी संपर्क न करण्याची सूचनाही केली। दरम्यान द न्यूजलाईनचे संपादक प्रमोद तोडकर यांनी या दोन तरुणांशी संवाद साधून केलेल्या प्रवासाविषयी विचारणा केली। पाहुयात याबाबत काय म्हणाले ते। कधी आला तिकडून? आज सकाळी। कशाने आला? डांबराची गाडी। अरे पण तुला माहिती आहे का जिल्हा सोडायचा नाही किंवा जिल्ह्यामध्ये यायचं नाही, तू तिकडचा रत्नागिरी जिल्हा ओलांडून इकडे सातारा जिल्ह्यात आलाय, कसं काय आला तू? बोल ना। अरे हो की सुट्टी मिळाली म्हणजे सगळी जग दुनिया आपल्या आपल्या गावामध्ये अडकून पडलेली आहे, तू कसं काय धाडस केलंस इकडे यायचं? तुला माहित होतं ना मला कोल्हापूरमध्ये आलो, कळलं रेंज आली कराड पूर्णपणे आता रेड झोनमध्ये। म्हणजे तू कोल्हापूरला पण गेला होता, म्हणजे दोन जिल्हे तू पालते घातलेत? कोल्हापूर जिल्ह्यातच येतं जी मांजरी कोल्हापूर। गुगल मॅपवर सर्च करा तू कोल्हापूर जिल्ह्यातच। गुगल चालू आहे म्हणजे तू गुगल वगैरेची चर्चा करतो, तू हुशार आहेस। मग जगभर चाललंय काय लॉकडाऊनमध्ये जिल्हा सोडायचा आहे? मी तिथं ऑफिसलाच असतो ना, त्यामध्ये पण तरी कसं काय तू धाडस केलंस? कुठनं आला? कर्नाटकवरून आलो। कर्नाटक म्हणजे कुठनं? कर्नाटकातला जिल्हा तालुका कल्लूर। कुठला जिल्हा आहे त्याला? गुलबर्ग जिल्हा। गुलबर्गा जिल्ह्यातनं आला? म्हणजे गुलबर्गा जिल्हा झाल्यानंतर सांगली जिल्हा आणि मग सातारा जिल्हा, असे दोन जिल्हे तू ओलडून आला, कसं काय आलास? माझं बायका पोर येत आहे म्हणून आलो। ते बायका पोर येत आहेत, मग तिकडे काय करतो तू? जरा काम होतं म्हणून गेलो होतो मी। जरा काम होतं म्हणून गेलो। 32 दिवस झाले की देश बंद आहे, तू कसा काय काम होतो तिकडे? अगोदर मी गेलो होतो बायकापोर इथं आहे, बायकापोरची फोन करून रडायला म्हणून मी आलो इकडे। बायकापोर कुठं आहे? इथं तिथं शिवाजी स्टेडियम असे शिवाजी स्टेडियमजवळ आहेत। मग इथं आल्यानंतर कोणाला सांगितलं तू मी इकडं आलो आहे म्हणून? कुठं? कराडला आलो आहे म्हणून सांगितलंस का कोणाला? शासन एवढं, शासनाचे लोक एवढे धडपडत आहेत, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून चाललेलं आहे। आपण येतो आपल्या बायकापोरांची काळजी आपल्याला आहे, आपल्याला आपल्या समाजाची बायकापोरांची काळजी असेल तर तिकडून आल्यानंतर प्रशासनाशी संबंध संपर्क केला पाहिजे किंवा आरोग्याची तपासणी केली पाहिजे, असं का वाटलं नाही? मी आत्ता आलो तर होते आलो ते। हां मी येऊन बसलो होते आलो होतो। कुठे बसला होता? घरी नगरपालिका माणसं आलो होते चकून। म्हणजे तू डायरेक्ट घरी येऊन बसला, म्हणजे तुला बायका पोरांची काळजी असं म्हणता येईल का? आता काय सांगितलं डॉक्टरांनी? काय सांगितलं? काय सांगितलं नाही, चेक केले ते। काय चेक केलं? काय त्रास आहे विचारले ते, काय नाही म्हणलं ते जा म्हणले नाव लिहून घेतले। अरे तुम्हाला काय त्रास नाही, तुमच्यामुळे समाजाला त्रास आहे ना। चुकून समजा तुम्ही गुन्हेगार नाही किंवा तुम्ही काही दुश्मन नाही देशाचे, पण समजा चुकून आजार जर आला तर इथं परिस्थिती होईल ना अवघड। तिकडं काय करत होता काम? तिकडं काय नाही, जर काम होतं म्हणून गेलो तुम्ही। तेच की काम कसलं? बायका पोरं इथं वडील तिकडं काय अवघड म्हणजे गावाकडं तिकडं मूळ गाव तिकडं आहे। हो बायका पोर इथं जायचं। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन अचूक वेधक।